हातकळंगले पेठ वडगाव येथे भिडे गुरुजींची सभा संपन्न झाली आहे. हातकळंगले तालुक्यातील पेठ वडगाव येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीनं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान या विषयावर संभाजीराव भिडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना संभाजीराव भिडे यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान मास प्रत्येक हिंदूनं दुखवटा मास म्हणून पाळला पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जाज्वल आहे. सृष्टी जशी सूर्याविना मासा पाण्याविना असू शकत नाही, त्याप्रमाणे हिंदू संस्कृती शंभूराजाविना असू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचं राष्ट्रीय स्मारक हे प्रतापगडाच्या पायथ्याशी झालं पाहिजे. देशामध्ये बलात्काराचं प्रमाण वाढलं आहे, त्यासाठी कायदा कमकुवत आहे. शिवरायांच्या काळातील कायदा लागू झाला पाहिजे. बलात्कार करणाऱ्याचे हातपाय आणि मुंडके जागेवरच छाटले पाहिजे, तर आया बहिणींची अब्रू वाचेल, त्या सुरक्षित राहू शकतील, सभेत अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, DYSP कृष्णात पिंगळे, प्रांत अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार वैशाली राजमाने यांच्यासह 9 अधिकारी, दहशतवाद विरोधी पथक, 3 स्ट्रायकिंग फोर्स, विविध पथकासह 40 कर्मचारी तैनात होते. 100 गडापैकी 23 गण फक्त स्त्रीत्वाचे आहेत. काय निवडावे निवडणारे? उडदामध्ये काळा उडीद आणि पांढरा उडीद असा फरक नाही, सगळे काय. 500 ठिकाणच्या तीर्थक्षेत्राच्या जरी यात्रा केल्या, लख सबराची भिडी लावून अंघोळी केल्या तीर्थक्षेत्रात, शुद्ध नाही तिथे बोध करील काही, भगवंताचा साक्षात्कार होणार नाही. वृक्षंदरी पुष्पवळ काय करील वसंत काळ, आणि दारातला वृक्ष सत्यू सुखतीन जातात की तुम्ही जा अशा गोष्टी पाहिजे.